नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य यांचं समाधीस्थळ असलेल्या निर्मळ क्षेत्री. निर्मळ क्षेत्र हे भगवान परशुरामाने विमलासुराचा वध करून निर्माण केलेलं आहे. येथे प्राचीन काळापासून भाविक भेटी देत असतात. येथे विविध ऋषीमुनी, सातवाहन राजे, पेशव्यांनी भेटी दिल्याचे उल्लेख आपल्याला सापडतो. तर आता पाहूया या यात्रेचं स्वरूप आणि इतर गोष्टी. वसईची सुप्रसिद्ध सुकेळी, इतर ड्रायफ्रुट्स आणि कंदमुळं तुम्हाला दिसत आहे तिकडे. हे दुकान आहे श्री केदारेश्वर साईबाबा मंदिरासमोर, वसईची सुप्रसिद्ध सुकेळी. तुम्ही किती वर्षापासून या यात्रेमध्ये येत आहेत? तुम्ही इकडचेच आहात? अच्छा, ओके ओके. सुकळ्यांचा अजून एक स्टॉल तुम्हाला दिसतोय. संदीप पेढे, तुम्ही कुठून आलात? उस्मानाबाद. अरे वा, हँडबॅगचं दुकान. शोभेची फुलं, आंब्याची वडी दिसते इकडे आपल्याला आणि विविध प्रकारचे हलवे, हलव्यांचे प्रकार. यात्रेला आलो म्हणजे कुरमुरे तर घेतलेच पाहिजे आणि इथे असे वेगवेगळे प्रकार आहेत जे फक्त यात्रेतच आपल्याला पाहायला मिळतात. मंडळी, काही पदार्थ आपल्याला फक्त यात्रेतच पाहायला मिळतात, त्यापैकी काही पदार्थ आपल्या इथे दिसत आहेत. तर तुम्ही आम्हाला याची नावं सांगू शकाल का? हे चणे, ही डाळ आहे, डाळ, साखर चणे, साखर, रेवडी. रेवडी, अच्छा. आणि हे काय आहे? बत्तासे. अच्छा, आणि ह्याला काय म्हणतात? लाग, गोडगाठे, गोडगाठे. अच्छा, हे विविध प्रकारची अशी मिठाई आपल्याला पाहायला मिळत आहे. वड्या देखील आहेत काही, खजूर आहे. हे निर्मळचे चणेवाले प्रभाकर सोनू ढोले खूप प्रसिद्ध आहे, नक्की भेट द्या. वाफेवर चालणारी बोट. लहान मुलांसाठी विविध राईड्स. जायंट व्हील तुम्हाला दिसते, विजेचा पाळणा मराठीमध्ये म्हणतात. आमच्या कादोडी भाषेमध्ये विजी पाळणो. लहान मुलांची खेळणी. या जायंट व्हील मध्ये बसण्यासाठी लागलेली लाईन तुम्ही बघू शकता इकडे. ही पहा किती गर्दी आहे. ट्रॅम्पोलिन आणि मागून येणारी ट्रेन तुम्हाला दिसते. जत्रा असली म्हणजे पाणीपुरी असायलाच हवी. पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस. हे पाहाय का, नवीन प्रकारचं खेळणं आहे. बऱ्यापैकी स्पीड दिसतोय ह्या राईडचा. स्पीड पहा,
भरपूर वेगात बोट पहा कशात जाऊन परत येते. शिंगाडे हे माझं आवडतं झाड. हा बुंदा पहा. कितना कुल्फी बिकता है दिन में? कितना बता दूं भाई? 100-200 ज्यादा? उससे ज्यादा? कितना एक कुल्फी का? कितना? 10 रुपए. जवळपास 500 मीटर रस्त्यावर ही जत्रा भरलेली असते. 15 दिवस ही जत्रा चालते. बिलकुल बाबू, आज ही आज रहेगा, कल किसी दूसरे शहर के लिए रवाना करा दी जा रहा है. मौत का कुआं.